आमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविकाने मदतनीसच्या जागा निघाल्या होत्या, त्यावेळेस माझ्या पत्नीचा मला अर्ज भरायचा होता, परंतु त्या अर्जामध्ये एक अट होती की शौचालय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर मी ग्रामविकास अधिकाऱ्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मला माझ्या पत्नीचा अर्ज अंगणवाडी सेविकेकरता अर्ज भरायचा आहे, तर मला शौचालय प्रमाणपत्र देण्यात यावं. ते बोले तुमच्याकडे शौचालय नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र देऊ शकत नाही, परंतु दुसऱ्याच्या शौचालयाचा वापर करता अशा प्रकारचं तुम्हाला प्रमाणपत्र देतो. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जी निवड समिती होती त्या समितीने ते प्रमाणपत्र ग्राह्य धरलं नाही आणि माझ्या मिसेसला त्या शर्यतीतून बाद करण्यात आलं. प्रत्येक नागरिकाला आहे त्यांनी जबरदस्ती केलेली आहे की कुठलाही दाखला पाहिजे असेल, कुठलंही प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र जरी पाहिजे असेल, तर तुम्हाला शौचालयाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ही जी ग्रामपंचायत आहे इथं 17 बॉडी आहे, 17 10 सरपंचासहित 10 महिला आहेत, परंतु या ग्रामपंचायतमध्ये अजूनपर्यंत ही स्थापनेपासून एक शौचालय झालेलं नाही आहे. एकंदरीत 10 महिला सदस्य या ग्रामपंचायतीला निवडून आल्यामुळे ग्रामपंचायतीला शौचालय असावे, कारण की महिलांची इथं मासिक सभा 2-2 तास चालते, त्यावेळेस महिलांना एक त्रास होतो शौचालय नसल्यामुळे. काही लोकांकडं जागा उपलब्ध नसते, तर काही लोकांकडं शौचालय बांधण्याकरता जागा असते, परंतु सांडपाणीची विल्हेवाट लावण्याकरता त्यांच्याकडे जागा नसते, त्यांचं सांडपाणी हे रस्त्याने धावते. आरोग्याचा प्रश्न मोठा उभा राहत आहे. माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी असे अपील करतो की त्यांनी स्थानिक पंचायत समितीचे BDO गटविकास अधिकारी यांना खालील क्रमांकावर फोन करून दबाव आणावा की त्यांनी अगोदर स्वतःच्या शासकीय इमारतीमध्येच शौचालय उभारावं, नंतरच नागरिकांना शौचालयाची सक्ती करावी. त्यांचा क्रमांक आहे 07266221437. मी विनोद वानखडे, महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्याकरता इंडिया नटसाठी.